अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव औरंगाबाद महामार्गावरील सुनसगाव फाट्याजवळ सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जळगावकडे जाणाऱ्या रिकाम्या ढंपर भवानी फाट्याजवळ पलटी झाल्यामुळे या ढंपरचा किन्नर परमेश्वर प्रकाश अंधारे वय वर्ष 22 याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चालक गंभीर जखमी आहे। जळगावकडे भरधाव वेगाने जाणारे ढंपर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या केळी वेफळ दुकानाला टक्कर देऊन पलटी झाल्याने त्यात एक चहा पिण्यासाठी थांबलेल्या माणसाला धडक लागली असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथे हलवण्यात आले आहे। तसेच या इसमाच्या मोटरसायकलचा देखील या अपघातात चुरळा झाला आहे, तर ढंपरचा किन्नर जागीच मृत्यूमुखी पडला आहे। त्याच ठिकाणी केळी वेफळच्या दुकानात काम करणारी अश्विनी प्रल्हाद भोई ही सुद्धा गंभीर जखमी झालेली आहे। घटनेची माहिती कळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जेसीबीच्या सहाय्याने पलटी झालेला ढंपर बाजूला करत ढंपलखाली दाबलेल्या वाहकाला बाहेर काढले। सदर घटनेचा पुढील तपास पहूर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी हे करत आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।